श्रीदेवी यांचं विवाहित अभिनेत्यांशी नाव जोडलं गेलं तेव्हा नेमकं काय घडलं याबाबत आपण जाणून घेऊया, पण त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बॉलिवूड कलाकारांचे लव्ह लाईफ बी टाउन मध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतं. बॉलिवूड मधील अनेक टॉपच्या अभिनेत्री त्यांच्या खासगी आयुष्यामुळे बऱ्याच चर्चेत आल्या. त्यातीलच एक दिवंगत अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. श्रीदेवी यांच्या कामाचे आजही लाखो चाहते आहेत, पण कामाबरोबरच त्यांचं खासगी आयुष्य सगळ्यांपासून कधीच लपून राहिलेलं नाही. 2 जून 1996 मध्ये बोनी कपूर यांच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली, पण बोनी कपूर यांच्या बरोबर लग्न करण्यापूर्वी त्यांचं काही अभिनेत्यांशी नाव जोडलं गेलं. कलाकारांच्या अफेअरच्या चर्चा बी टाउनला काही नव्या नाहीत. असंच काहीच श्रीदेवी यांच्या बाबतही घडताना दिसलं. मिथुन चक्रवर्ती व श्रीदेवी यांच्या नात्याचाही त्यावेळी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार त्यावेळी काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये मिथुन चक्रवर्ती व श्रीदेवी यांनी मंदिरात लग्न केलं असं म्हटलं होतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले होते, पण त्यावेळी मिथुन आधीच विवाहित होते. मिथुन यांना श्रीदेवी यांच्याशी लग्न करायचं होतं, मात्र त्यांच्या पत्नी योगिता यांनाही या दोघांच्या नात्याबाबत समजलं होतं. त्यानंतर मिथुन व श्रीदेवी यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं. त्यानंतर या नात्याचा शेवट झाला. त्याचबरोबरीने अभिनेते जितेंद्र यांच्याशीही श्रीदेवी यांचं नातं जोडण्यात आलं होतं. या दोघांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं होतं. याच दरम्यान या दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्या होत्या. त्यावेळी जितेंद्रही विवाहित होते. जितेंद्र यांच्या पत्नी शोभा यांनाही श्रीदेवी व जितेंद्र यांच्या अफेअरच्या चर्चांबाबत समजलं होतं. मात्र जितेंद्र श्रीदेवी यांना घरी घेऊन गेले आणि शोभा यांचा गैरसमज दूर केला. विशेष म्हणजे मिथुन यांच्यावर आपलं किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांना राखी बांधली होती. मात्र मिथुन यांच्यापासून दूर झाल्यानंतर श्रीदेवी व बोनी कपूर यांच्यामध्ये जवळीक वाढली. त्यानंतर बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत श्रीदेवी यांच्याशी लग्न केलं. माहिती आवडली तर एक लाईक नक्की करा आणि बघत रहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू.